नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण काही प्रॉब्लम पाहिले होते मॅथमॅटिक्स मध्ये। तर तुम्हाला काय मी होमवर्क दिले होते, ते होमवर्क तुम्ही केले असतील असे अपेक्षा करूया। ठीक आहे, पुढच्या प्रॉब्लम कडे जाण्याअगोदर मी तुम्हाला काही फॉर्म्युले सांगतोय, ते फॉर्म्युले तुम्ही तुमच्या रजिस्टर मध्ये लिहून घेतले पाहिजे। ठीक आहे, जे की तुम्हाला 11 वाजता झालेले आहे, पण इथं नेहमी नेहमी त्यांचा उपयोग आपल्याला चॅप्टरमध्ये करायचा आहे, त्याच्यामुळे ते फॉर्म्युले मी काही लिहून देतो। बघा, पहिलं बघा, पहिलं आहे जनरल इक्वेशन ऑफ लाइन। ठीक आहे, तो जनरल इक्वेशन काय, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो। ठीक आहे, आता हे लाईनचे इक्वेशन आहे। आता लाईनचा फॉर्मॅट हा असा असणार आहे। ठीक आहे, जर समजा लाईनचा इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट जो आहे काहीतरी असेल, तर एस सी प्रेझेंट असतो, आणि जर समजा लाईन जर ओरिजिन मधून पास जर झाली असेल, तर हेच इक्वेशन काय होते, ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू झिरो। ठीक आहे, आता हे जर इक्वेशन असेल तर स्लोप ऑफ लाईन एम इज इक्वल टू मायनस ए डिवाइडेड बाय बी असेल। ठीक आहे, फक्त तुम्ही इथं लक्षात ठेवायचं, हा जनरल फॉर्म असतो आणि स्लोप ऑफ लाईन काय असते, मायनस ए बाय बी। ओके, हे फॉर्म्युला आहे। दुसरा फॉर्म्युला, हे जनरल इक्वेशन झालं। आता जर समजा तुम्हाला एक पॉइंट आणि स्लोप जर दिला असेल, तर त्यावेळेस लाईनचं इक्वेशन कसं काढायचं बघा। इफ लाईन, त्याला वाटल्यास आपण हेडिंग देऊया, त्याला आपण स्लोप पॉइंट फॉर्म म्हणायचं, स्लोप आणि पॉइंट हे जर दिले असतील। इफ लाईन पासिंग थ्रू ए पॉइंट एक्स वन कॉमा वाय वन एंड हैविंग स्लो, हैविंग स्लो यम, देन इक्वेशन ऑफ लाइन इज पर वाय माइनस वाय वन इज इक्वल टू यम एक्स माइनस एक्स वन। ठीक है, अपने याला स्लोप पॉइंट फॉर्म म्हणतो। वाय माइनस वाय वन, वाय वन कुठला असते, याच्या मधला असते, इज इक्वल टू यम। यम म्हणजे जो स्लोप दिलेला आहे तो यम, आणि एक्स माइनस इथला एक्स वन कोऑर्डिनेट। ठीक आहे, हे झालं स्लोप पॉइंट फॉर्म। आता तिसरा आहे टू पॉइंट फॉर्म। टू पॉइंट फॉर्म, इफ लाइन पासिंग थ्रू पॉइंट्स और टू पॉइंट्स एक्स वन कॉमा वाय वन एंड एक्स टू कॉमा वाय टू, ओके, देन इक्वेशन ऑफ लाइन। ठीक है, पा वाय माइनस वाय वन डिवाइडेड बाय एक्स माइनस एक्स वन इज इक्वल टू
y2 minus y1 divided by x2 minus x1 ठीक है किंवा हे तुम्ही इकडे लिहू शकता बघा y minus y1 divided by x minus x2 x1 is equal to y2 minus y1 divided by x2 minus x1 ठीक है तर जर समजा तुम्हाला दोन पॉइंट दिले असतील x1 y1 आणि x2 y2 तर त्या वेळेस लाईनचे इक्वेशन आपण असं लिहितो हे तुम्हाला पाठ करायचे बघा इक्वेशन ठीक है हे खालचं दिसलं असेल तुम्हाला ओके दिसतंय ते तुम्हाला रजिस्टरवरती लिहून घ्यायचे पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता नंतर लिहू शकता किंवा तुमच्याकडे जर मोबाईल जर असेल तर तुम्ही त्याला पॉज करून हे पूर्ण लिहू शकता ठीक आहे आता बघा नेक्स्ट जे आहे नेक्स्ट फॉर्म्युला आपण पाहूया पुन्हा एकदा सांगतोय हे जनरल इक्वेशन आहे जनरल इक्वेशनचा जनरल लाईनचा जो स्लोप आहे मायनस ए बाय बी हे ए आहे तर बी आहे एक्स आणि वायचे कोएफिशियंट एक्स स्लोप दिला असेल एक पॉईंट दिला असेल तर त्यावेळेस इक्वेशन हे असतं वाय मायनस वाय वन इज इक्वल टू एम एक्स मायनस एक्स वन ठीक आहे आता टू पॉईंट जर दिले असतील तर त्यावेळेस पहा तुम्हाला वाय मायनस वाय वन डिवाइडेड बाय एक्स मायनस एक्स वन इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन डिवाइडेड बाय एक्स टू मायनस एक्स वन आता जवळपास हा आणि हा फॉर्म्युला एकच आहे तो कसा तुम्हाला सांगतो मी तुम्हाला माहित आहे याच्या अगोदर तुम्ही पाहिला असेल समजा ही लाईन आहे तर हिचा स्लोप काढताना आपण काय करतो दोन पॉइंट घेतो एक ए पॉइंट आहे एक बी पॉइंट आहे ए जे समजा एक्स वन पामा y1 आहे याचे कोऑर्डिनेट x2 पामा y2 आहे ठीक आहे आता पायाचा स्लोप कसा काढतो m इज इक्वल टू y2 minus y2 minus y1 डिवाइड बाय x2 minus x1 ठीक आहे आता आपण जर समजा हे जे आहे टर्म इथे m जर ठेवली आपण इथे m तर हे डिनॉमिनेटरची टर्म जे आहे तिकडे जाईल आणि तुम्हाला हे इक्वेशन मिळेल ठीक आहे जवळपास हे इक्वेशन आणि हे इक्वेशन सारखंच आहे फक्त इथं रेडीमेड तुम्हाला स्लोप दिलेला असतो इथं तुम्हाला त्या दोन पॉइंटवरून स्लोप काढायचा असतो ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण बाबा चौथा जे आहे त्याला आपण स्लोप इंटरसेप्ट फॉर्म म्हणतो ठीक आहे जर समजा तुम्हाला स्लोप दिला असेल म्हटलं असेल तुम्ही सेंटेन्सेस ई स्लोप ऑफ लाईन इज यम एंड वाय इंटरसेप्ट इज सी देन इक्वेशन ऑफ लाइन लाइन से इक्वेशन पाहा वाय इज इक्वल टू यम एक्स प्लस सी ठीक है हा फॉर्मेट असतो लाइन का y is equal to the m चे व्हॅल्यू असते इथं y इंटरसेप्ट असतो समजतंय आता पहा इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन ओरिजिन मधून जर पास झाली म्हणजे सी इंटरसेक्ट ऑफसेट असतो म्हणजे हे इक्वेशन काढावे लागतं वाय इज इक्वल टू एम एक्स एवढंच इक्वेशन आहे ठीक आहे पहा सिक्स जे आहे इफ
इंक्लिनेशन एंगल म्हणतो बघा इंक्लिनेशन ऑफ लाइन इज थीटा दे स्लोप ऑफ लाइन इज त्या स्लोप काय असतो m इज इक्वल टू टॅन थीटा जे थीटा दिलेले थीटाची व्हॅल्यू इथे ठेवून द्यायची तुम्हाला टॅनच्या व्हॅल्यू जे आहे ते माहीत असतात तो आला तुमचा स्लोप ऑफ लाईन ठीक आहे म्हणजे जर तुम्हाला अँगल ऑफ इंक्लिनेशन किंवा सिंपल थीटा जर दिला असेल तुम्हाला त्याच्यावर स्लोप काढता येतो स्लोप म्हणून तुम्हाला लाईनचं इक्वेशन काढता येतं ठीक आहे हे तुम्ही पॉज करून हे लिहून घ्यायचं तुमच्या रजिस्टरमध्ये पहिला आहे इफ टू लाइन्स हैविंग स्लोप m1 एंड m2 आर पैरेलल टू ईच अदर देन m1 इज इक्वल टू m2 पाच दोन लाईन पॅरेलल असतील त्यांचा स्लोप m1 आणि m2 असतो तर त्यावेळेस त्या दोन्ही लाईनचा स्लोप हा इक्वल असतो किंवा सेम असतो ठीक आहे इफ टू लाईन्स हॅविंग स्लोप m1 and m2 are perpendicular to each other then pata m1 into m2 is equal to minus 1 हे रिलेशन असते जर दोन लाईन परपेंडिक्युलर असते समजा ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे l1 म्हणूया l2 म्हणूया दोन्ही परपेंडिक्युलर आहे ठीक आहे तर त्यावेळेस त्यांच्या स्लोप मधलं रिलेशन जे असतं ते m1 into m2 is equal to minus 1 किंवा याला असंही लिहू शकतो तुम्ही m1 is equal to minus 1 divided by m1 ठीक आहे किंवा मी दुसऱ्या शब्दामध्ये सांगतो तुम्हाला जर दोन लाईन परपेंडिक्युलर असतील तर त्यांचे स्लोप जे आहे एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या स्लोपच्या मायनस रेसिप्रोकल मध्ये असतो ठीक आहे तर ह्या गोष्टी तुम्ही काही लक्षात ठेवा बघा आज जेवढे मी फॉर्म्युले दिलेले आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत पूर्ण चॅप्टर तुम्हाला ते फॉर्म्युले उपयोगी पडू शकतात ठीक आहे तर पॉज करून तुम्ही हे लिहून घेऊ शकता चला आजकाल जे आपले कंटिन्यू प्रॉब्लेम सुरू होते बघा फाइंड द कंबाइंड त्याला आपण जॉईंट म्हणतो जॉईंट इक्वेशन म्हणतो कंबाइंड इक्वेशन ऑफ द फॉलोइंग pairs of lines ओके त्याच्यामधले काय झालेत बघा पहिला आहे पासिंग थ्रू टू कॉमा थ्री अँड परपेंडिक्युलर टू lines 3x plus 2y
माइनस वन इज इक्वल टू जीरो एंड x माइनस थ्री वाई प्लस टू इज इक्वल टू जीरो। हा प्रॉब्लम है बघा, आपल्याला कंबाइंड इक्वेशन काढायचे आता इथे फोर लाइन पेयर ऑफ लाइन दिलेले जसे तीन चार प्रॉब्लम होते तिथे कंबाइंड हा क्वेश्चन आहे, ठीक आहे, कॉमन क्वेश्चन आहे सॉरी। तर त्याच्यामध्ये पहा पहिले दिलेले पासिंग थ्रू टू कॉमा थ्री अँड परपेंडिक्युलर टू लाइन्स थ्री एक्स प्लस टू वाय मायनस वन इज इक्वल टू झिरो आणि एक्स मायनस थ्री वाय प्लस टू इज इक्वल टू झिरो। म्हणजे ज्या लाईनचं इक्वेशन करायचं आपल्याला त्या लाईन ज्या आहेत त्या परपेंडिक्युलर त्याला, ठीक आहे। क्वेश्चन तुम्ही परीक्षेमध्ये असो किंवा सीईटी मध्ये असो इव्हन घरी असो सॉल्व्ह करत असताना प्रॉब्लेम व्यवस्थित वाचला पाहिजे। बघा आपल्याला कंबाईन इक्वेशन करायचं पण ह्या लाईनचं नाही काढायचं आपल्याला। इथं त्यांनी सांगितलंय की आपल्या ज्या रिक्वायर्ड लाईन आहे त्याच्यामधून पास झालेली टू कॉमा थ्री मधून आणि परपेंडिक्युलर कुठल्या लाईनला दोन लाईन, ठीक आहे। त्याच्या अगोदर जे आपण प्रॉब्लेम्स पाहिलेले आहे त्याच्यामध्ये आपण काय करायचो म्हणजे त्यांनी काय सांगितलं राहायचं फाइंड द कंबाइंड ऑर जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन्स आणि दोन लाईन द्यायचे आपण त्याचं कंबाइंड इक्वेशन करायचं, ठीक आहे। प्रश्न हा थोडा वेगळा आहे, पाहता सोल्यूशन लेट एल वन अँड एल टू आर टू लाइन्स पासिंग थ्रू टू कॉमा थ्री एंड परपेंडिकुलर टू थ्री एक्स प्लस टू वाय माइनस वन इज इक्वल टू जीरो एंड x माइनस थ्री वाय प्लस टू इज इक्वल टू झिरो, ठीक आहे। आता आपण काय करणार याचा स्लोप काढणार। आता रिक्वायर्ड लाईनला ही लाईन किंवा दोन्ही लाईन कशात परपेंडिक्युलर आहे तुम्हाला स्लोपचं रिलेशन माहिती असते ते रिलेशन यूज करून आपण रिक्वायर्ड लाईनचं आपल्या ज्या लाईनचं जॉईंट इक्वेशन करायचं त्या लाईनचं स्लोप काढणार आपण आणि नंतर इक्वेशन लिहून इक्वेशन फाइंड आउट करून त्यांचं जॉईंट इक्वेशन करणार। पहा स्लोप ऑफ लाईन 3x प्लस 2y मायनस 1 इज इक्वल टू 0 इज, आता पहा ह्या लाईनचं काय आहे तर ए आणि ते बी, ए 3a बी 2a इज मायनस असते मायनस ए बाय 2, बरोबर आहे ना। स्लोप काय असतो एम इज इक्वल टू मायनस ए बाय बी मायनस थ्री डिवाइडेड बाय टू, ओके। आता पहा देअर फोर स्लोप ऑफ लाईन एल वन आपण काही धरलेली इज इथं तुम्ही एम वन म्हणू शकता एम वन इज इक्वल टू आता याचा रेसिप्रोकल करायचा मायनस वन डिवाइडेड बाय हे जे आहे मायनस थ्री बाय टू, ठीक आहे। मायनस रेसिप्रोकल मध्ये असतो जर दोन लाईन परपेंडिक्युलर असतील तर हा जो स्लोप काढलेला आपण हा इक्वेशनचा स्लोप काढलेला ह्या लाईनचा स्लोप काढलेला पण ही लाईन आता रिक्वायर्ड लाईनला कशी परपेंडिक्युलर आहे परपेंडिक्युलर असेल तर तुम्हाला माहिती आहे एम वन इज इक्वल टू मायनस वन बाय एम टू, ठीक आहे। हा एम वन काढल्यावर मायनस वन डिवाइड बाय हा स्लोप मायनस मायनस प्लस झालं छेदांचे दशांशामध्ये म्हणजे टू बाय थ्री आर एम वन, ठीक आहे। आता पहा स्लोप ऑफ लाईन दुसऱ्या लाईनचं करूया आपण एक्स मायनस थ्री वाय प्लस टू इज इक्वल टू झिरो इज मायनस ए ची व्हॅल्यू इथं काय वन आहे एक्सचा कोएफिशिएंट वन आहे डिवाइडेड बाय मायनस थ्री वायचा कोएफिशिएंट मायनस थ्री आहे इज इक्वल टू किती आलं वन बाय मायनस मायनस प्लस झालं वन बाय थ्री। देअर फोर स्लोप ऑफ लाईन एल टू इज
एम टू इज इक्वल टू पुनः निगेटिव रेसिप्रोकल, ठीक है, माइनस वन डिवाइड बाय वन बाय थ्री छेद छेद अंशा मधे, ठीक है, माइनस थ्री एम टू। आता अपन स्लोप पॉइंट फॉर्म यूज करून आपण रिक्वायर्ड लाइन चे इक्वेशन्स करू शकतो। बघा पाहा इक्वेशन ऑफ लाइन एल वन एंड एल टू पासिंग थ्रू पॉइंट कुठला तो 2,3 and having slopes m1 is equal to m1 kitiye 2/3 and m2 is equal to -3, theek hai। Ata pa tumhala formula maahit hai y minus y1 is equal to m1 x minus x1 and y minus y1 point a kase tumhala y1 at likho mi is equal to m2 x minus x1, theek hai। y as it is under lete y1 kiti idha 3 3 is equal to m1 kiti ahe 2/3 x minus x1 किती है 2a and y minus 3 is equal to minus 3 x minus 2, ठीक है। आता जास्त खाली काही लिहित नाही, वरच म्हणून टाकतोय, तुम्ही काय करायचंय पॉज करायचंय आणि लिहून घ्यायचंय। ठीक है खाली ली तो मी एक स्टेप दिसते खाली तुम्हाला पाना ये 3 ग्राम है 3 y minus 3 is equal to 2 x minus 2 and y minus 3 is equal to ये तो मल्टीप्लिकेशन कर जाए minus 3x minus minus plus 6, ठीक है। 3y minus 9 is equal to 2x minus 4 and y ठीक है rewrite करतो फक्त इधर y minus 3 is equal to minus 3x plus 6, ठीक है। व्यवस्थित सिस्टमॅटिक लिहायचं बघा, 3 मार्कला तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो। आता मी वरच मोडतोय बघा, तुम्ही काय करायचे या सर्व टर्म इकडे घेऊन जा, म्हणजे 2x minus 4 as it is हे इकडे गेले नंतर मायनस होईल, प्लस मायनस मायनस प्लस मायनस 3y प्लस 9 इज इक्वल टू 0 एंड इथे काय करायचे किंवा ही मायनस आहे त्याच्यामुळे इकडे आणू आपण, ये दोन्ही काय होईल उलट चिन्ह होतील, जे 3x minus 6 plus y minus 3 is equal to 0, 2x minus 3y इथं 9 प्लस आहे 4 जे आहे ते मायनस आहे, ओके, म्हणून आपण याची वजाबाकी करूया प्लस 5 is equal to 0 and 3x plus y minus 9 is equal to 0, ठीक है। आता रिक्वायर्ड लाइन आपल्याला भेटले आहे, आपण काय करत आहोत जॉइंट इक्वेशन किंवा कंबाइंड इक्वेशन पाहता, देयरफॉर कंबाइंड इक्वेशन ऑफ 2x - 3y
plus 5 is equal to 0 and 3x plus y minus 9 is equal to 0. 2x minus 3y plus 5 into 3x plus y minus 9 is equal to 0. ठीक है, ये चार बदल तुम्हें ऐसे ही क्वेश्चन दिखा ले पादा टू ने यहाँ प्रत्येक टर्म ला मल्टीप्लाई कराए से 2x इनटू 3x प्लस y माइनस 9 माइनस 3y 3x प्लस y माइनस 9 प्लस 5 3x प्लस y माइनस 9 इज इक्वल टू 0. 2x ने मल्टीप्लाई केलं 2 इनटू 3 6x स्क्वायर प्लस 2xy माइनस 9 इनटू 2 18 18x माइनस 9xy माइनस 3y स्क्वायर माइनस माइनस प्लस 27y प्लस 15x प्लस 5y माइनस 9 5 45. ओके, इज इक्वल टू 0. आता पहा x स्क्वायर चित्र मागोदर असते नंतर प्लस xy चा ही एक xy ची इथे एक आहे. ओके, तर हे माइनस हे प्लस आहे म्हणजे माइनस इथे माइनस चिन्ह आहे माइनस 7xy नंतर y स्क्वायर चे टर्म माइनस 3y स्क्वायर नंतर x चे टर्म x चा टर्म इथे पाहा किती आहे ही एक आहे ही एक आहे हे माइनस 18 प्लस 15 माइनस 3x y चा टर्म सुद्धा दोन असतील. हां 27 आणि 5 प्लस 32y आणि आता कॉन्स्टंट टर्म एकच असेल इधर. ओके, माइनस 42 इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर हे झालं कंपाइंड इक्वेशन. व्यवस्थित तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि नंतर सॉल्व करून पहा. मॅथेमॅटिक्स आहे, मॅथेमॅटिक्स सॉल्व केल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. ठीक आहे, तर पहा इथं परपेंडिक्युलर दिलं होतं म्हणून आपण त्या परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप काढला, त्याचा रेसिप्रोकल केला मायनस आणि नंतर रिक्वायर्ड लाईनचे स्लोप काढून नंतर त्याचे इक्वेशन काढून नंतर त्याला कंबाईन केले. ठीक आहे, तर पहा आजच्या पुरता आपण एवढाच एक प्रॉब्लेम पाहूया. आता तुम्ही काय करायचं की काही तुम्हाला जे आज इक्वेशन दिले त्या इक्वेशनचा उपयोग होऊ शकतो असे काही प्रॉब्लेम आहे तुम्ही तर प्रॉब्लेम मी लिहून काय बोर्डवर देत नाही, तुम्हाला सांगतो. मिसलेनियस एक्सरसाइज 4 जी आहे बघा. ठीक आहे, तुमच्याकडे पुस्तक असेल मिसलेनियस एक्सरसाइज 4 पेज नंबर 48 लिहितो मी इथं तुमच्या बुक मध्ये नवीन बुक नुसार पेज नंबर 130. ठीक आहे, आणि त्याच्यामधलं सेकंड जे आहे सॉल्व द फॉलोइंग ठीक आहे, याच्यामधले जवळपास 11 प्रॉब्लेम आहेत बघा. आणि सर्व टाईपचे प्रॉब्लेम हे आपले झालेले आहेत, म्हणजे आपण चॅप्टर याच्या अगोदर जे एक लेक्चर घेतलं होतं त्यातही काही टाईपचे प्रॉब्लेम घेतले होते, आजही घेतलेला आहे. आणि काही इक्वेशन घेतले आहेत बघा, स्लोप असल्या स्लोप आणि पॉईंट घेतल्यानंतर कुठला फॉर्म्युला यूज करायचा वगैरे वगैरे सर्व मी सांगितलं. याचा 11 प्रॉब्लेम बघा, टोटल सेकंडमध्ये 11 मिनिट आहेत, तर ते सॉल्व करून पहा तुम्ही. जे प्रॉब्लेम तुम्हाला जमणार नाही
ते प्रॉब्लम तुम्ही मला विचारायचे, ठीक आहे? तेव्हा मी त्यातले मेजॉरिटी सर्व प्रॉब्लम मी घेणार आहे, पण तुम्ही प्रॅक्टिस होण्यासाठी किंवा तुम्हाला अभ्यास करण्यासाठी हे 11 प्रॉब्लम जेवढे जमतील 11 पैकी तेवढे तुम्ही सॉल्व करा, बाकीचे मी सॉल्व करतो, ठीक आहे? तर तुम्हाला समजला असेल होमवर्क पा, त्याच्यामध्ये काही एक लाईन पॅरलल दिली असते, एक परपेंडिक्युलर दिली असते, तुम्हाला माहिती आहे पॅरलल म्हटल्यानंतर सारखा स्लोप असतो, ठीक आहे? सारखा स्लोप असतो, ज्या लाईनचा स्लोप काढलेला आहे तुम्ही त्या लाईनचा आपण रिक्वायर लाईनचा स्लोप म्हणतो, आणि नंतर फक्त आता इक्वेशन जे आहे सी इंटरसेप्ट बदलत असतो, जरी पॅरलल असतं तरी सी इंटरसेप्ट मात्र सेम नसतो, ठीक आहे? मग इक्वेशन काढायचं, परपेंडिक्युलरची प्रोसिजर मी तुम्हाला सांगितलेली आहे, तसे प्रॉब्लेम काही आहेत या 2-3 प्रॉब्लेम, तर तुम्ही प्रयत्न करा बघा, प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला काहीही जमणार नाही, ठीक आहे? तर इथं आपण स्टॉप करूया, बाकीचे जे प्रॉब्लेम आहेत ते आपण नेक्स्ट प्रेमध्ये बघू.